शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र. तर मंडळी, मी आता आहे गारगुटीमध्ये. गारगुटी कोल्हापूर जवळच आहे आणि तिथून 2-3 किलोमीटरला एक गाव आहे, तिथं आहे. तर इथं म्हशी विक्रीसाठी आल्या होत्या. तर हरियाणाचा जो व्यापारी आहे तो इथं आला होता म्हशी घेऊन विकण्यासाठी. तर आता त्याने म्हशी इथं विकतो, तर त्याने इथं गोटा चालू केला आहे म्हशी विक्रीचा. तर तुम्ही बघू शकता इथं पहिली म्हैस आलेली आहे. तर ही म्हैस आपण आता बघूया कशी आहे आणि त्याची काय माहिती असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर मंडळी, म्हैस पालन हा व्यवसाय बरेच शेतकरी करत असतात. आता कोल्हापूर जिल्ह्यातील जे शेतकरी असतात त्यांना जर म्हशी खरेदी करायची असेल, तर काही काही शेतकरी असतात त्यांना 1-2 म्हशी खरेदी करायची असेल, तर त्यांना हरियाणाला जाणं तेवढं सोपं नसतं, म्हणजे त्यांना ते परवडणारं नसतं. मग तशासाठी महिमा डेअरी फार्म जे हरियाणाचे आहेत त्यांच्या इथं एक डेअरीचं त्यांनी ओपनिंग केलेलं आहे. तर आपण तिथं आलो होतो बघायला. तर पूर्णपणे पहा, म्हणजे तुम्हाला म्हैस पालन जर करायचं असेल, त्याच्या म्हशी खरेदी करायची असेल, तर त्याची माहिती तुम्हाला पूर्णपणे भेटेल. तर आता आपण हा आपण जे आहे आता कोल्हापूरपासून जवळच गारगोटी जे आहे, गारगोटी जवळच आहे, पुष्पनगर म्हणून आहे, 2 किलोमीटर गारगोटीपासून आहे. तर इथं म्हशी त्यांनी आणलेत विकायला. तर शेतकऱ्यांसाठी ते कसं कशा रेट नाही काय देतात ते आपण जाणून घेऊया. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. नमस्कार. नमस्कार भाई साहब, कैसे हो? एकदम बढिया. कहा से आए हो? मैं हरियाणा से, गाँव मिंगनिखेड़ा, जिला हिसार, हरियाणा से. ओके. आपके डेयरी फार्म का नाम क्या है? अपनी डेयरी फार्म का नाम महिमा डेयरी फार्म. ओके. और इधर कब से आए हो, कैसा है? अभी मेरे को 1-2 दिन हो गए आए हुए, और भैंसों को भी 1-2 दिन हो गए. अभी कोल्हापुर में भी महाराज महिमा डेयरी फार्म के नाम से नया गोटा बनाने जा रहे हैं. ओके. क्या रेट से मिलेगा या क्या क्या प्रोसेस है? रेट जैसा चाहोगे वैसा मिल जाएगा वैसे तो. और अभी तो हमारे पास है 1.20 से लेके 1.20, 1.30, 1.40, 1.60, 1.80 तक. इधर का रेट बता रहे हो? हाँ, इधर का रेट महाराष्ट्र का. मतलब वहाँ से इधर आपने लाया है और यहाँ आप बिक रहे हैं? हाँ हाँ, अभी सेल के लिए लेके आए हैं. अभी कितना लेके आए? अभी 9 भैंसे लेके आए थे. 3 तो रस्ते में गोटे भी बिक गई थी और अभी 6 अपने पास है सेल के लिए. ओके. इधर गोटा बनाने का क्या कैसे सोचा आपने और क्यों सोचा? अभी ये इसलिए सोचा था क्योंकि महाराष्ट्र भाइयों के लोगों को हरियाणा में जाने के लिए परेशानी ना हो किसी प्रकार की, उसी रेट में उनको यहाँ उपलब्ध करवा देंगे पशु सही और जायज रेट में. महाराष्ट्र में कहाँ आना पड़ेगा किसान? कोल्हापुर गारगोटी के पास है, 2-3 किलोमीटर में पुष्पनगर गांव, वहाँ आना पड़ेगा. नमस्कार. नमस्कार. आता हे तुमच्या इथं गोटावर नेमकं काय काय आहे मराठीमध्ये शेतकऱ्यांना सांगा. नमस्कार साहेब, आपलं नाव संदीप कांबळे आहे. आपण कोल्हापूर जिल्ह्यात गुजरगड तालुक्यामध्ये गारगोटी नजदीक गाव पुष्पनगर मध्ये महिमा डेअरी फार्मचं नवीनच काम आता आपले नरेंद्र भाई चालू करतात. त्यांचं तसं वास्तविक सोलापूर मध्ये बऱ्याच अशा मशीनचं काम चालू आहे, पण त्यांना आता कोल्हापूर जिल्ह्यात पण काम चालू करायचं. तर पहिल्यांदा त्यांनी आपलं गाव निवडलं आहे. आपल्या गुजरगड तालुक्यामध्ये तरी आजपर्यंत नाहीये, आणि हरियाणामध्ये जाऊन मशी खरेदी करून तिकडून इकडं आणणं, तो प्रवास, तो ट्रान्सपोर्टचा खर्च, तो सगळा शेतकऱ्यांचा वाचावा, किंवा 1-2 मशी ज्याला घेणं सोपं नाहीये तिथं जाऊन, तिथला खर्च तो कमी व्हावा म्हणून त्यांनी तो तिथं आता कोटा चालू केलेला आहे. तर माझं शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की तुम्ही या इथे एकदा मशी बघा, त्यांच्या जे किमती आहेत त्या ऐका, तुम्ही फार तर दूध बघा 2-3 टाईम, त्याच्यानंतरच मशी खरेदी करा. त्यांना संपर्क करा, मला संपर्क करा, मी असतो इथे. त्याच्यानंतर नरेंद्र स्वतः नामणार आहे इथे आता कंटिन्यू कोल्हापूर जिल्ह्यासाठी. त्यांचा भाव आता जोगिंदर तिकडं हरियाणामध्ये फार्म चालू आहे, तो सोलापूरचं वगैरे काम बघतो. गणेश म्हणून आहे तिथं, गणेश सोनकडे, ते सोलापूरमध्ये हनुमान डेअरी फार्म, हरियाणामध्ये महिमा डेअरी फार्म, आणि इथं आता परत महिमा डेअरी, असं हे त्रिकूट चालणार.
तुमचा यांचा संपर्क कसा? मी हरियाणामध्ये ट्रेनिंगसाठी गेलेलो आपल्या पशुसंवर्धन विभागामध्ये, त्यावेळेस माझा आणि यांचा मोठा भावाचा संपर्क झाला जोगिंदरचा. तिथून पुढे म्हैस पालन करायचा माझाही छंद होता, पण काही कारणामुळे, नोकरीच्या कारणामुळे मला ते जमलं नाही. तर मला बाकीच्या लोकांना पण हेच सांगायचं, एक तर तुम्ही नोकरी करू शकता किंवा हा धंदा करू शकता. जर तुम्ही म्हैस पालन किंवा गाय पालन काही मोठा प्रकल्प करणार असेल तर तुम्हाला पूर्णपणे त्या प्रकल्पामध्ये उतरलं पाहिजे. तुम्ही जर म्हणाल की मला नोकरीही करायची आहे आणि मग सकाळ संध्याकाळ धारा कोडून मी ते करू शकतो, तर ते शक्य नाही, पूर्णपणे ते चुकीचं. कारण आज मी नोकरी करतोय पुण्यामध्ये आणि आज फक्त या लोकांसाठी मी इथं थांबलेलो आहे त्यांच्या गोठ्यासाठी. त्यांना म्हैस विक्रीमध्ये पूर्ण करायचं म्हणजे जवळपास त्यांना जेवढी मदत लागेल महाराष्ट्रामध्ये तेवढी सगळी करायची तयारी माझी आहे. खात्रीशीर आहेत का? ते पूर्णपणे 100% खात्रीशीर आहे. म्हणून मी म्हणतोय की लोकांनी इथं यावं, फक्त फोनवर चर्चा करण्यापेक्षा या, तुम्ही दूध बघा, दूध बघून जनावर बघा कसं आहे. तेव्हा जसं हरियाणामध्ये आता बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये म्हशी सुकलेल्या, आता इथे येऊन म्हशी बरोबर 2 दिवस झाले पण अजून तसं काही नाहीये, सुकलेल्या म्हशी नाहीये. त्याच्यानंतर धारा काढून बघा, तुम्ही दूध ची खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतर त्यांना पैसे द्या. बरोबर, इथं तापासून पूर्णपणे खात्री तुम्हाला पटली तरच घ्या, नाहीतर मग तुम्हाला नाही पटलं तर मग काय, शेवटी तुमचा निर्णय. बरोबर, पण इथं स्वस्त मिळतील का? इथं स्वस्त म्हणजे साहेब कसं आहे सांगतो तुम्हाला, आता तिथं जाऊन तुम्ही 1:30-1:40 ला म्हस घेतली तर त्याचा ट्रान्सपोर्टचा खर्च जवळपास 15,000-20,000 रुपये, त्याच्यानंतर तो भैया येणार त्याचा पगार, त्यांचं खाद्य आपण देणार, त्याच्यानंतर गुळ आहे, त्यांची चोकर चाकर आहे, त्या बऱ्याच गोष्टीचा खर्च जर तुम्ही लमसम काढला तर एका म्हशी मागे तुमचे 25,000 रुपये ट्रान्सपोर्टला जातात. 10 म्हशी घेणाऱ्याने निश्चिंत तिथं जा, काही अडचण नाही, तिथं तुमचा खर्च थोडाफार वाचेल. पण 1-2 जणावर ज्यांना घ्यायचे 1-2 म्हशी, त्यांनी कोल्हापुरातच घ्या जवळपास. कारण कसं होतं, तुमचा जो बाकीचा खर्च आहे तो वाचला जातो. आता ह्यांनी जे रेट सांगितलेले आहे, समजा यांनी आपल्या एका म्हशीला समजा 1,60,000 सांगितले, म्हणजे ते काही 1,60,000 देणार नाहीये, त्याचं थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फायदा होईल की तिथं जाऊन आणण्याची हॅरासमेंट जी आहे ती वाचली जाते. आणि इथं दूध पिऊन ते दाखवल्यामुळे त्यांना पण परवडतं. आणि जे दूध आता तुम्ही तिथं बघणार, काही लोकांची असली फसवणूक होते की तिथं एवढे बादली भर दूध देतो आणि इथं बादली भरत नाही, तर ती खात्री तुम्हाला इथं भेटेल की तुम्ही इथं कोल्हापूर जिल्ह्यात तेवढंच दूध तुम्हाला बघायला मिळणार, ते दूध खात्रीशीर बघून मग तुम्ही ती म्हैस खरेदी करा. इथं यासाठी काय ट्रॅव्हलिंग कसं काय? इथं तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यात जर कोल्हापूरच्या बस स्टँडवर आलात तर गारगोटी म्हणून गाडी लागते, कोल्हापूर गारगोटी गाडी. गारगोटीमध्ये आल्यानंतर 3 किलोमीटर वरतीच आपलं गाव आहे पुष्पनगर. तिथे वडापची सोय आहे गारगोटीमध्ये आणि बसेस पण भरपूर उपलब्ध आहे. किंवा डायरेक्ट मला फोन करा, मी तुम्हाला घ्यायला येऊ. अभी जो पपेलो लाए कैसे कैसे लाए, मतलब कितना ब्याज का है उसका, क्या क्या डिटेल? अभी ये एक है पहले ब्याज का और है सभी 5 महीने हैं, ये अभी दूसरे ब्याज का. और अभी इनमें मिल्क है, किसी में 12 लीटर है, 14 लीटर है, किसी में 10 लीटर है. अभी धीरे धीरे इनकी कैपेसिटी है लगभग 16-17-18 लीटर तक की. तो अभी जो 2 टाइम का बता रहे हो, हाँ, तुम्हारा फार्म का खासियत क्या है, किसान तुम्हारे पास ही क्यों आए? क्योंकि बिकने वाले हमारे पास इसलिए आते हैं क्योंकि हमसे जायज भाव कोई नहीं दे सकता हरियाणा में, ये हमारा एक रूल ही है. और जिसको देते हैं उसको साफ सुथरा पशु देते हैं. अगर जो एक बार आ गया ना हमारे पास, दूसरा किसी दूसरी डेयरी वाले के पास नहीं जाएगा. वो हमें लाइव मिल्किंग अभी करके दिखा सकते हैं? हाँ, आपको लाइव मिल्किंग करके दिखाएंगे, 1-2 भैंसों की जो भी देखना है उसके. और अगर जो कोई भाई महाराष्ट्र से बोलते हैं भाई हम ऑनलाइन पुट्ठा मंगाएंगे, तो आप उनके लिए ऑनलाइन भी हम भेज सकते हैं, चाहे गाय हो चाहे भैंस हो. अभी जो किया है आपने स्पेशली कोल्हापुर के लोगों के लिए किया है? हाँ, कोल्हापुर के लोगों के लिए किया है. आगे का क्या प्लान है, मतलब क्या आगे का? यही प्लान है भाई, यहाँ के कई बार महाराष्ट्र के लोग डरते हैं भाई हरियाणा में जाएगा क्या होगा, पैसे रख लेंगे वो हो जाएगा, ऐसा कुछ नहीं है. कोई भाई ना जा सकता ना हरियाणा, तो उनको यहाँ उपलब्ध करवा देंगे अच्छे भाव में. किसी किसानों को लोन पे लेना होगा उसके लिए बिल वगैरह प्रोवाइड करते हो? हाँ, बिल भी प्रोवाइड करवाएंगे उनको लोन के लिए, वो लगता है. हाँ हाँ, तो क्या सलाह देंगे लास्ट का? मैं तो ये बोल रहा हूँ भाई, ज्यादा से ज्यादा लोग फ्रॉड काम बहुत करते हैं, उनसे थोड़ा बचने की कोशिश करें. ठीक है, जो एक बार सभी को मौका दो, जो बोल रहे हैं ना भाई अच्छे भाव दे रहा है, तो उनके पास एक बार जरूर जाके आओ, चाहे वो कैसा भी दे रहा हो आपको, एक बार उसके पास जाके जरूर आओ, मैं यही कहना चाहता हूँ आपको. किसान आए तो इसके लिए क्या क्या चेक करके आप देते हो, मतलब क्या क्या? मैं उनको किसानों को यही बोलता हूँ भाई, 2 टाइम 3 टाइम 4 टाइम दूध निकालो और उसको अच्छी तरह तसल्ली करके फिर ही लेके जाना पशु हमसे. पूरा
चेक करके जवाबदारी से देते हैं? जवाबदारी से फुल गारंटी के साथ देंगे, जितना होगा उतना ही बताएंगे। और इधर ये बफेलो सेट किया, मतलब आप यहाँ लाए तो उनके घर में सेट करने के लिए क्या करते हो, या उसके इधर से लाया तो कोई नहीं है? नहीं, सेट तो अपने आप ही हो जाएगा, वैसे अच्छा चारा डालेगा ना उतने बढ़िया ही रहेगा। अगर अगर कुछ डाले ना गा तो फिर वो दूध कहाँ से देगा? जैसे गन्ना हो गया, मक्का हो गया, खल चूरी चने की, ये सब कुछ है वैसे, और ज्यादा कुछ नहीं है। कोल्हापूर शेतकऱ्यांना काय सांगाल? कोल्हापूर शेतकऱ्यांना मला हे सांगायचं आहे, जर तुम्ही एक 9-10 म्हशी जर खरंच घेणार असाल लॉट मध्ये, तर तुम्ही त्या हरियाणा मधून जाऊन घ्या, तिथे बघा, तिथं आता सेट करायचं तुम्ही यांना जसं विचारलं तसं तुम्ही जर लॉट मध्ये घेणार असाल तर त्या गाडी बरोबर तुम्हाला एक तो भैया देणार, जो की तुम्हाला तुमच्या म्हशी जसं तुम्ही तिथे दूध बघितलं तसं इथं सेट करूनच मग तो तुमचा गोटा सोडण्यात येईल। त्याच्यानंतर कोल्हापूर शेतकऱ्यांना अजून दुसरं म्हणायचं, जर 1-2 म्हशी तुम्हाला खरंच खरेदी करायच्या छोट्या लॉट मध्ये तर तुम्ही इथेच खरेदी करा, ना की तिथे जाऊन, कारण तुमचा एकतर गाडी खर्च परत तुमचे ते दिवस वाया जाणं आणि तिकट होणारी जी फसवणूक आहे ती थांबली जाते। इथं तुम्ही पूर्णपणे दूध चेक करा, म्हैस चेक करा आणि मगच ते घ्या। बरोबर, पण शेवटी काय होतं की ही जनावर आहे याची काय गॅरंटी देत आहे? जनावरांची गॅरंटी तशी देता येत नाही साहेब, पण कसं आहे आता जनावर इथं आम्ही जे घालतोय चारा तो तुम्ही इथे येऊन प्रत्यक्षात बघा, त्याच्यानंतर त्या जनावराला तुम्ही त्या पद्धतीने ट्रीट करा। आता एक जनावर समजा घेऊन गेलो तर त्या पद्धतीने तुम्ही ट्रीट केलं पाहिजे। जर तुम्ही इथून जे जनावर घेऊन गेलात आणि तिथं जर तुम्ही चाऱ्याला जरा कमी पडलात, समजा इथं सरकी पेंड आपण घालतो किंवा मक्का चुनी घालतो आणि तुम्ही जर त्यांना ते प्रोव्हाइडच केलं नाही, त्याच्या अंगातलं कॅल्शियम तर दूध काढून तुम्ही घेणारच आहे, मग त्याची जी कमतरता आहे ती वाचणारच त्यांना, मग ते जनावर कमजोरही होणार आणि दूधही देणार। मग तुम्ही म्हणून त्यांनी यावं, एक दिवस बघावं की बाबा हे चारा काय घालतात आणि त्या हिशोबाने संध्याकाळी दूध बघा, संध्याकाळ सकाळ बघा, 2-3 बघा आणि मग तुम्ही ठरवता। आणि तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असतील तर स्क्रीनवर नंबर आहे, त्यांच्याकडून नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुम्ही इथे येऊन भेट देऊन पण तुम्ही म्हशी खरेदी करू शकता। धन्यवाद। धन्यवाद।